सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे अवघड झाले आहे. त्यातच कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. मात्र असे अनेक समाजसेवक आहेत जे गरजू नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे सरसावत आहेत. अशाच प्रकारे बेळगाव शहरातील श्रीनगर येथे गरजू नागरिकांसाठी लॉकडाऊनमुळे सध्या भाजी मार्केटमध्ये भाजी मिळत नसल्याने येथील नगरसेविका पुष्पा पर्वतराव यांनी श्रीनगरमधील एकूण 200 कुटुंबांना भाजीचे वितरण केले आहे. यावेळी सरकारच्या आदेशानुसार सोशल डिस्टन्सिंगही नागरिकांकडून पाळण्यात आले आहे. ಅವ್ರ ಕಡೆ ಕೊಡಸ ಮತ್ತೆ ಯಾರ ಕಳಿಸ್ एकूणच लॉकडाऊनच्या या काळात जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू नये या दृष्टिकोनातून नगरसेविका पुष्पा पर्वतराव यांनी समाज कार्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्यही लाभले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.